की जय। बोलसुत हनुमान महाराज की जय। ब्रह्म शांति एकनाथ महाराज की जय। सद्गुरु भगवान बाबा की जय। अभिषेक ऋषीश्वरा वानर करती जय जयकारा, सुमने वर्षती सुरवरा, ब्रह्म साचारा तुष्टला। अगं जस असताना वृक्षराजाला राजा अभिषेक होऊ लागला, राजाच वैभव प्राप्त झालं, 33 कोटी देवानी वरून असताना फुलाचा संभार केला आणि त्या ठिकाणी असताना ब्रह्मदेव हजर होता, ब्रह्मदेवाला सुख झालं, समाधान झालं, आनंद झाला आणि मोठ्यानं प्रभू झाला हो, आनंद झाला। काय आनंद आहे महाराज, आनंदाशी नाही जोडा, अशा प्रकारचा मोठा। आणि ब्रह्मदेव असताना त्या ठिकाणी सुखी झाला, समाधानी झाला, आनंद झाला ब्रह्मदेवला, असं असताना नाथ महाराज वर्णन करतात। वृक्ष राज महाबळी येव राजे अभिषेक निवाळी, सैनापती महाबळी केला ते काळी सुग्रीवा। काय बघा किती सुंदर वर्णन आहे, त्या ठिकाणी असताना राजा कुणाला केलं, राज सुग्रीवाला केलं, आणि असताना त्याचा सैनापती कुणाला केलं, असं वाडीला केलं, आणि सैनापती सुग्रीवाला केलं, अशा प्रकारचं असताना राजा असतं राज वैभव आणि त्या ठिकाणी प्राप्त झालं वाळा वाला। ऐसा तो वृक्ष राज्य समर्था, दोही पुत्रा समवेता, किष्किंधा राज्य झाले प्राप्त, भाग्य समर्था वृक्षाने। काय भाग्यवान आहे, भाग्याच्यानी भरसे उद्यमाच्यानी विषे, अशा प्रकारचं राजवैभव कुणाला प्राप्त झालं, राजा सुग्रीवाला झालं, सैनापती गुवाळीला झालं, आणि सैनापती कोण झाला, सुग्रीव झाला, अशा प्रकारचं असतं त्या ठिकाणी राजवैभव प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मदेव सुखी झाला। समाज कशामुळे सण सुखी झाला हो, आपल्या मुला बाळाला आपला नातू मुलगा काय सुख आहे, काय समाधान आहे, कारण मुलगा चांगला निघाला तर वडिलाला आनंद होतो महाराज, आणि मुलगा पिणारा असला तर होय महाराज, फार दुःख आहे महाराज असणार, त्याच्यासाठी असणार आहे जन्मालेली संतती रामायणासाठी इथं त्याच्यासाठीच यायचो, काय मोठे मोठे भाग्यवान आहेत माझे या ठिकाणी असणारे, माझ्या हनुमानजीची कृपा आहे महाराज या ठिकाणी जे जमलेले असणारे जे वाच सुच माझ्या राम भगिनी, काय असं आदल्या जन्मीच पुण्य असेल यांचं, म्हणून हनुमानजीच्या या ठिकाणी दर्शनाला येतात, या ठिकाणी रामकथा श्रवण करतात, आणि कशासाठी, कारण त्यांच्या पोटी जर जन्माला जर आलेले माझ्या आया बहीण म्हाताऱ्या सोडू नका, आता जी कोणी येणार असतार माझ्या बहिणी येत असत्याल, तरुण मुली येत असत्याल, यांच्या जन्मा असतार जन्मालेली संतती त्याची जन्मावा असतारे हनुमानजीच्या आशीर्वादानं जन्मालेली असावा, सुख असावा, समाधान असावा, आनंद असावा, आणि जर मुलगा आवडून ज्या कळत फार वाईट आहे महाराज, म्हणून ब्रह्मदेवानं बघितलं, काय बघितलं, मुलगा कसा आहे, आपले नातू कसे आहेत, त्याच सुख समाधान झालं, आणि ब्रह्मदेवाला मोठा आनंद झाला, आणि ब्रह्मदेवाला आनंद झाल्यानंतर मोठ्यानं गर्जना केली, मोठ्यानं प्रभू रे समाधान बोला बाळा, जे का किंचन केले राज धरा, त्यासी वंदिती सुरवरा, पितृभाग्य थोरा सभाग्य। ब्रह्मदेवाला मोठा आनंद झाला, असो काय पित्राचा असताना आशीर्वाद आहे, कारण असताना काय केलं, काय भाग्य महाराज, त्या ठिकाणी 33 कोटी देव रोज कुणाच्या त्या असणार वाडीच्या दर्शनाला येतो, एवढं सामर्थ्य, एवढी शक्ती, एवढी ताकद।
आणि त्या वाडीमध्ये होती काय महाराज, अशा प्रकारचा शक्तिशाली बलवान सामर्थ्यशाली शक्ती अशा प्रकारचा असणारा तो वाडी, आणि त्या ठिकाणी किष्किंधेच्या ठिकाणी आणि राजाच राजवर प्राप्त राजाला असणारा आणि किष्किंधेच्या ठिकाणी राज्य करीत होता हे कोण सांगतय? माझी रामभक्त हनुमानजी कुणाला? माझ्या भगवान रामचंद्र प्रभूवर. आणि त्या ठिकाणी कुठं? जिथं राम आणि लक्ष्मण बसलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांचं संभाषण चालू महाराज वाला लोकीचे वानर वाली सुग्रीवाचे आज्ञाधर पिता वृक्ष राज सदर सैना संभार संख्या. माझ्या भगवान रामचंद्र प्रभूला असतात कोण? राम भक्त अशा प्रकारे असताना माहिती देऊ लागले प्रतिपादन करता देवा. या ठिकाणचा वृक्ष राजाचा मुलगा सुग्री आणि वाळे या ठिकाणचं राजवैभव आणि किती किती त्याच अस्तर सैन्य किती वाढणार आहे? अस्तर असो ना किती सगळे अस्तर राजवैभव प्राप्त झालेलं आणि ते येऊन अस्तर वाडीचे अस्तर दर्शन घेतात एवढा अस्तर वाढवा. अशा प्रकारचं या ठिकाणी वाडी अशा प्रकारचं वर्णन आहे. तो वृक्ष राज राजा जाना काय गती पावला मरणा दोघी पुत्री करो निधना उत्तर विधान ती केले. काय काळासा गेला सुख समाधानाचा आनंदाचा गेला पण असताना जो या मृत्यू असताना या ह्याच्यामध्ये जन्माला येतो त्याला मरण मारावाच लागतं महाराज. मरण अटळ आहे. वृक्ष राजाचा असताना आणि असताना काही दिवसानंतर असताना देह अवसान झालं महाराज, हा त्याचा अंत्यविधी परिपूर्ण झाला आणि त्या ठिकाणी असताना वाळीला त्या ठिकाणचं राजवैभव प्राप्त करून देण्यात आलं असं नाथ महाराज या ठिकाणी वर्णन करतात. बाळा बोला मिळोनी समस्त प्रधान केले अभिषिंचन कनिष्ठ सुग्रीवासी जाण इधले संपूर्ण युवराज्य. आणि असतार वाडीला किष्किंधेचा राज राजवैभव अशा प्रकारचं देऊन टाकलं आणि सुग्रीवाला अशा प्रकारचं असतार आणि त्या ठिकाणचं त्याच सैनापतीत्व लिहिलं अशा प्रकारचं नाथ महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलंय.